आणि ते समजून घेऊन निधनपणे आपल्याला रस्त्यावर लक्षात घ्या. आरएसएसच्या शाखेवर लहान मुलांना काय शिकवलं जातं? आपण काय मुलांना, एखादा मुलगा आपला जर घरामध्ये खोटं बोलला तर त्याला आपण सांगतो खोटं बोलायचं नाही, बरं नाही, तो बोलतच नाही अर्थात. परंतु त्या शाखेवर चार गोष्टी शिकवल्या जातात. एक म्हणजे खोटं कसं बोलायचं, त्याचं शिक्षण दिलं जातं. बऱ्याच वेळेला पत्रकार असा प्रश्न उपस्थित करतात की मोदीजी इतकं असं खोटं कसं काय बोलू शकतात. त्यांचा दोष नाही, त्यांना त्या आरएसएसच्या शाखेवर शिकवलं गेलं खोटं कसं बोलायचं. आणि ते आपण खोटं बोलतो असं त्यांना वाटतच नाही, इतकं ते बेमालूम खोटं बोलत राहतात. दुसरी गोष्ट, हिंसा कशी करायची. आज महात्मा गांधी ज्याने आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणा दिली, त्या गांधीजींचा फोटो लावतात आणि त्याच्यावर गोळ्या मारतात. आजही लक्षात घ्या, प्रधानमंत्री परदेशात जातात तिथे गांधींचं नाव घेतलं घ्यावं लागतं. इतर इथले चटापटा लोकात त्याची नावं त्यांना माहिती पण नसतात म्हणून घ्यावं लागतं, पण इथे आल्यावर उलटं बोलतात. नीट लक्षात घ्या. म्हणून हिंसा त्यांची जी टाकी आहे ती हिंसेचं प्रेरणा आहे आणि प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट शिकवतात द्वेष. तुमचं आमचं जर चांगलं चाललं असेल तर द्वेष शिकवावा लागतो. तो द्वेष शिकवतात. महाराष्ट्रामध्ये 17-18 ठिकाणी त्यांचे वेगळ्या त्यांचे मोर्चे झाले आणि अतिशय वाईट पद्धतीने जे ती भाषा वापरली गेली ते मी बोलणार नाही, कारण विकास लोकांच्या भावना भडकवणे माझं काम नाही. पण मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे आणि त्या त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. ते जे होते ते अतिशय वाईट आहे. ती इतका द्वेष पसरवले जाणं थांबतात. इतका द्वेष पसरवला जातो आहे की भयानक. आणि ज्या पद्धतीने बोललं जातंय, शिवाजी महाराजांचा नाव घेता आणि शिवाजी महाराजांनी सगळ्या समाजाला एकत्र आणि त्याच्या कुणबी समाज, मुस्लिम समाज, दलित समाज या समाजाला एकत्र करून एक रयतेचं राज्य निर्माण केलं, त्या शिवाजी महाराजांचा इतिहासच खोटा सांगितला जातो. आणि आता तर मी आत्ता येता येता ऐकलं की पेशवांनी काय काय चांगलं केलंय याचा एक इतिहास लिहिला जातो आहे. त्याचं लोक शेतकरी, मी तुम्हाला सांगतो, आमचे लोक, आमचेच नेते, त्यांच्यापैकी काही लोकांना खेड्यापाड्यात फिरवतात आणि माणसं तयार करतात. कोल्हापूरला काय घडलं ते बघा. कोण होतं ती मुलं? लहान लहान मुलं होती. ती का अतिरक्षा आली? कारणच होता. मुस्लिम समाजालाही मी सांगेल, औरंगजेबाचा फोटो तुम्हाला लावण्याची काय गरज नाही. औरंगजेबाने आम्हाला काय दिलं? या एकदेशीय मुसलमानांना मोगलांच्या राजांनी काही दिलेलं नाही. त्यांचे सगळे सरदार जे होते ते रजपूत होते आणि ब्राह्मण होते आणि मुसलमान असले तरी ते बाहेरून आलेले मुसलमान होते. त्या मुसलमानांना काही दिलं नाही. इथल्या मुसलमानांना जर तुम्ही काय दिलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं.